आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी पूजा गायकवाड. स्वानंदच्या इको फ्रेंडली गणेशोत्सवात आम्ही येतो तुमच्या दारी. या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज गणरायाचं आगमन झालं आहे आणि गणेशोत्सवाचा हा पहिला दिवस. सर्वच ठिकाणी गणरायाचं जल्लोषमय वातावरणामध्ये स्वागत झालं आहे आणि आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. म्हणजे सर्वांना पर्यावरणाचं महत्त्व समजलं आहे. अशाच एका ठिकाणी स्वानंदची टीम पोचली आहे गडगेंच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मग बळीराम गडगे यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. या गणरायाला नमन करून आजच्या भागाची सुरुवात करूया. आपण पाहिलं असेल की गणपती बाप्पा हा सिंहासनावर आरूढ झालेला आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या खालच्या साईडला, खालच्या बाजूला अष्टविनायकाचे 8 रूपं या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि हा जो देखावा देखील आहे गणपती बाप्पाच्या शेजारचा, हा पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी केलेला आहे. म्हणजेच पाणी अडवा असो किंवा पाणी जिरवा, वीज वाचवण्यासाठी आणि भविष्याचा, उज्ज्वल भविष्याचा विचार करण्यासाठी या ठिकाणी सुंदर असा देखावा देण्यात आलेला आहे. आणि माझ्या या साईडला जर तुम्ही बघत असाल तर कष्टकरी शेतकरी यांचं आयुष्य कसं असतं आणि ते कशाप्रकारे जगत असतात, कशाप्रकारे त्यांची वाटचाल असते, त्यांचं राहणीमान कसं असतं, या देखाव्यातून त्यांनी साकारलेलं आहे. शेतकरी वाचवा आणि देश वाचवा असा संदेश या ठिकाणी देण्यात आला आहे. आणि पाठीमागचं जर दृश्य आपण पाहिलं गणपती बाप्पाच्या पाठीमागच्या साईडचं, तर त्या ठिकाणी झाडे लावा, निसर्ग वाचवा आणि दुष्काळ टाळण्यासाठी त्यांनी हा छोटासा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे असा हा संदेश या सजावटीतून, या आरासीमधून या गडगे कुटुंबियांनी दिलेला आहे. चला तर मग आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. आपल्यासोबत आहेत बळीराम गडगे यांच्या कुटुंबियांची आपण ओळख करून घेणार आहोत. चला तर मग गडगे कुटुंबियांची ओळख करून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. बळीराम गडगे सर्वांची ओळख करून द्या. अरुण गडगे. नमस्कार. मुलगा प्रवीण गडगे मुलगा. नमस्कार. रवींद्र गडगे मुलगा. नमस्कार. ते सुना येत सर्वांना माझा नमस्कार. अरुणा गडगे नमस्कार. कस्तुरी ते मृदुंग वाजवणार ते एक नंबर आहे. नमस्कार. हा ते अनुष्का कुठे गेली? अनुष्का अरुणे वाजवण्यात छान. म्हणजे कलाकार मंडळी तुमच्या घरात आहे. छान, अति उत्तम. वारकरी संप्रदाय आहे.
वारकरी संप्रदाय आहे तुमच्या घरामध्ये, वारकरीचा वारसा आहे आणि शेतकरी आहात, शेतकऱ्यांच्या घरात आज आपण आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनीच एक देश वाचवण्यासाठी आणि शेतकरी वाचवण्यासाठी सुंदर असा देखावा उभारून संदेश दिलेला आहे. आता आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत, तो म्हणजे जो प्रश्नमंजुषेचा खेळ आहे तो खेळ आपण खेळणार आहोत. काका मला तुम्ही सांगाल या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून वास्तव्यात आहात आणि तुमच्या घरामध्ये एकूण सभासद किती आहेत, एकूण सगळे राहणारे सदस्य किती आहेत, म्हणजे आम्ही एकूण किती आमचे 14 आहे सगळ्यांमध्ये, 14 जण घरात राहतात. तुम्ही बाप्पा किती वर्ष झाले तुमच्या घरी येत आहेत, किती वर्षापासून आणताय? वडिलोपार्जित बाप्पा आहे म्हणजे पारंपरिक वंशावळानुसार चाललेच आहे ते. अच्छा, तर बाप्पाचं विराजमान तुमच्या घरी किती दिवसाचं असतं? 5 दिवस केले या वर्षापासून. तुम्ही हा जो इको फ्रेंडली गणेशोत्सव केलाय, सामाजिक संदेश दिलाय, शेतकऱ्यांविषयी तुम्ही कळकळ व्यक्त केली आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? हा जो देखावा आहे कशा पद्धतीचा आहे? शेतकरी आता पण शेतकरी असल्यामुळं रोपं वगैरे कशी करायचे, काय करायचे हे सर्व माहिती आपल्याला आहे. पिढा जातो आपले शेतकरी म्हणजे चांगला शेतकरी आहे, त्यासाठी तुम्ही हा शेतकऱ्याचा देखावा आणि शेतकरी कुटुंब उभारले. ते झाडं पण लावलं शेतावरती. अच्छा, हा झाडं लावलेले आहेत. झाडं लावून निसर्ग सौंदर्य टिकवण्यासाठी हा नैसर्गिक असा देखावा, पर्यावरण नैसर्गिक असं रम्य असं ठिकाण या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. हे अतिशय दुर्गम असं ठिकाण असल्यासारखं दिसतंय की असा देखावा आपल्याला कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही. उणीव भासते ज्या ठिकाणची, तो ठिकाण, ते वास्तव्य, ती गोष्ट आज आपल्याला स्वानंद न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही मांडत आहोत. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे काका की आता तुम्ही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केलाय, शेतकरी वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी तुम्ही संदेश दिलाय, पण या बाप्पाचं विसर्जन तुम्ही कोणत्या ठिकाणी करता? आम्ही ते आपला कर्व मानकुली जुवली जे आहे ठिकाण तिथेच करतो, त्या ठिकाणी गणपती विसर्जन घाटाच्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही करता. पारंपरिक वाद्य आहे हे तू वयाच्या कितव्या वर्षापासून वाजवत आहेस? 10व्या वर्षापासून. आता तू किती वर्षाचे आहेस? आता 12. आणि हे सगळं तुला कोणी शिकवलं? हे सगळं एकनाथ वाघ्यांच्या गुरुजींनी शिकवलं. आपल्यासोबत वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. तर छोट्या मला तुला विचारायचंय, तू हे वाद्य वाजवतो, टाळ वाजवतो, तुला कसं वाटतं रे? चांगलं वाटतं. कसं वाजवतो तू, वाजून दाखवशील? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा या जयघोषात आजचा हा एपिसोड अतिशय रंगलेला आहे आणि या ठिकाणी आपण बाप्पाचं अतिशय लोभसवाणं रूप देखील पाहिलेलं आहे आणि अष्टविनायकांपैकी एक असलेला बाप्पा या ठिकाणी आपल्याला दर्शन घडवतोय. त्याचबरोबर आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला सबस्क्राईब, शेअर, कमेंट आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर आता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत असाल तर त्याविषयीची माहिती स्क्रीनवर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आम्हाला देऊ शकता. आणि सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात जर इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताय तर आम्हाला नक्कीच बोलवा आणि अशाच एका भागामध्ये आम्ही पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा स्वानंद न्यूज चर्चा, तर होणारच. गणपती बाप्पा मोरया.